परिषदेचं आयोजन केलं होतं, नक्की विषय काय होता? आज महाविकास आघाडीची एकत्रित मीटिंग होती, त्यामध्ये काँग्रेसचे नेते सतीश दादा शेरकर त्यांचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आदरणीय पांडुरंग पवारसाहेब लेंडेसाहेब आमचे सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे उपस्थित होते. शिवसेनेचे नगराध्यक्ष काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मी नारेंगावचे सरपंच आणि माऊली खंडाळे यांच्याजवळ फोनवर संपर्क साधला आणि एकत्रितपणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने परवाच्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे. लखीमपूर खेरी इथे शेतकऱ्यांना जे BJP मंत्र्यांच्या मुलांनी शेतकरी आंदोलन चिरडलं, त्यांच्यावर गाड्या घातल्या आणि तिथे जे मृत्यू पावले, हे अत्यंत निंदनीय गोष्ट घडलेली आहे. त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंद आहे. व जुन्नर तालुका बंद करत असताना त्याचा त्रास मात्र नागरिकांना व्हायला नाही पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आजची बैठक आयोजित केली होती. आजच्या बैठकीअंती आम्ही काही निर्णय घेतले आहेत की जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये दूध असेल, त्याचबरोबर किराणा माल, मेडिकल्स, हॉस्पिटल, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विघ्नर सहकारी साखर कारखाना, कारखान्याची मुळे आता परवा चढली, हे वगळता संपूर्ण जुन्नर तालुका हा सकाळी 11 वाजेपर्यंत बंद असणार आहे. 11 नंतर तो चालू असणार आहे. पण याच्यामध्ये लोकांना ह्या गावावरून त्या गावा जाण्यासाठी जाणे, शाळा चालू राहणार आहे, मुलांना शाळेत जाण्यासाठी ती मुभा असणार आहे, किंवा लोकांच्या दैनंदिन सगळे जे काही फिरायचं असेल ते फिरू शकतात. फक्त बाजारपेठा जे जुन्नर तालुक्यातल्या हे बंद राहणार आहे आणि ते 11 वाजेपर्यंतच बंद असणार आहे. 11 वाजल्याच्यानंतर ते पूर्णपणे जाऊ. हे फक्त निषेध नोंदवण्यासाठी आणि लोकांना त्रास नाही होऊ याचा म्हणून हे आपण 2 तासाचा सकाळचा तो बंद ठेवलेला आहे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.